चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वयंपाकगृहात देखील गुणोत्तर व प्रमाणाचा वापर करतो, त्याचे उदाहरण बघूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपले नाव? सौ शीतल अरविंद बावेशकर. मॅडम, आपण खूप स्वादिष्ट अशा इडल्या बनवतात असे ऐकले आहे, आम्हाला प्रमाण सांगा. नक्की. इडलीसाठी एक वाटी उडदाच्या डाळीला दोन वाटी तांदूळ हे योग्य प्रमाण आहे. हो हो, मग तर तसेच आपण चवदार डोसेही बनवतात, तर त्याचंही प्रमाण सांगा. डोशांसाठी एक वाटे उडदाच्या डाळीला तीन वाट्या तांदूळ हे योग्य प्रमाण आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे वाटी हे एकच महत्वाचे नसून आपल्याला इथे इडलीसाठीचं जे प्रमाण आहे ते एकास दोन असं प्रमाण आहे, व डोशांसाठीचं जे प्रमाण आहे ते एकास तीन असे आपण घेत असतो. याचाच अर्थ काय की कुठलंही गुणोत्तर प्रमाण लिहित असताना ते एकक विरहित लिहित असतात.